नमस्कार सहज आज विचारायला तुमच्याशी थोडंफार बोलावं एक गंभीर विषय जो मीही पाहिला त्यानंतर या विषयावर वाटलं की तुमच्याशी बोलून खूप बरं वाटेल मला कोणालाही दुखवायचं नाही आहे किंवा कोणाच्याही भावांशी खेळायचं नाही आहे प्रत्येकानं प्रत्येकाचं पर्सनल आयुष्य असतं प्रत्येकानं ते त्यांच्या परीनं जगावं किंवा त्यांच्याप्रमाणे विचार करावेत मित्रांनो आज बऱ्यापैकी लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांना सूट मिळाली आणि आज दारूची दुकानं वगैरे खुली करण्यास परवानगी देण्यात आली पण आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की आज आपले आजसुद्धा आपले तीन जवान शहीद झाले खूप कमी लोकं आहेत की ज्यांना हे माहिती आहे की आज तीन जाले। आपने आपले तीन जवान शहीद झालेत पण आपण आपल्या देशासाठी एवढं करू शकत नाही की आज दारूसाठी एवढं म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पार पूर्णपणे धज्या उडवल्या पूर्ण म्हणजे त्याचं काही ठेवलेलंच नाही आहे एकीकडे आपले जवान आपल्या देशासाठी शहादत देत आहेत आणि आपण इकडे काय करतो आहे आपल्याला साध्या या गोष्टीचं भान असू नये की बाबा सध्या देशात सिच्युएशन काय आणि आपण करतोय काय मला खरंच बघून अक्षरशः एवढा राग मलाही आला खूप संताप झाला आपल्याला आपल्या देशातलं बाकीची एखादी मोठी किंवा कोणतीही मोठी व्यक्ती जर या जगातून आपल्या देशातून जगातून निघून गेली ही दुनिया सोडून गेली जग सोडून गेली तर आपल्याला लगेच कळतं आपल्याला खूप वाईट वाटतं आपण स्टेटसला ठेवतो आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतो पण जेव्हा आपले जवान शहीद होतात त्यावेळी मात्र आपल्या कुठे जातात भावना जे ठेवतात त्यांच्यासाठी बोलत नाही जे बाकीच्या गोष्टींसाठी म्हणजे जे आता जे दारूसाठी जे झुंबड करतायत ना त्या लोकांसाठी सांगायचं मला आणि बाकीचे न्यूज चॅनलला पण मी आज बघितलं आपले तीन जवान शहीद झाले ही न्यूज ही न्यूज बऱ्यापैकी न्यूज चॅनलने दाखवली पण मॅक्झिमम फोकस त्यांचं या गोष्टीवर होतं की बाबांनो ह्या या आपले जे लॉकडाऊन उठले तिथं गर्दी लोकं कशाप्रकारे करतात दारू घेण्यासाठी एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर तीन ते चार दिवस टी व्हीला तीच न्यूज असते पण ज्यावेळी आपले जवान शहीद होतात त्यावेळी काल आपले पाच जवान शहीद झाले तेवढ्यापुरतं तेवढे ते कालच्या दिवशी न्यूज दाखवली काही काही न्यूज चॅनलला आणि त्यानंतर परत अजून यांचं काय चालू झालं हे आजचं जे काय सोशल डिस्टन्सिंगची वाट लावली ना यांनी बाकीच्यांनी जे दारू पितात ते त्यांची दिवसभर न्यूज होती दिवसभर की कशा प्रकारे त्यांनी केलं काय केलं कॉमेडी प्रकारे ह्याच्याप्रकारे दाखवत गेले पण आम्हाला हे नाही कळलं की आमचे जवान शहीद झाले कोणासाठी शहीद झाले आमच्यासाठी शहीद झाले पण आम्हाला ते दाखवण्यासाठी वेळ नाही आहे आम्हाला हे दाखवण्यासाठी वेळ आहे जी लोकं बिनकामाचे आहेत जे लोकं देशाला त्रास करतात त्यांचं आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवायला वेळ आहे पण ज्या लोक ज्या आपल्या माणसांनी जे देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या गोष्टी दाखवायला आम्हाला वेळ नाही आहे मग आम्ही कसल्या प्रकारचं मीडियाचं पालन करतो आणि ते आम्ही कसल्या प्रकारचे देशभक्त आहोत ज्यांना आपल्या स्वतःच्या जवानांची कदर नाही ते देशाची तर काय कदर करणार आहे सोडा आयुष्य स्वतःचं बलिदान करणं देशासाठी सोपी गोष्ट नाही आहे आम्ही त्या लोकांच्या न्यूज बघत बसतो जे दारू पिण्यासाठी झुंबड लावतात आम्ही त्या लोकांची मजा घेत बसतो जे दारू पिण्यासाठी झुंबड लावून बसलेले असतात पण आम्हाला आमच्या जवानांसाठी अश्रू घालण्यासाठी एक वेळ नसतो आम्ही कधी त्या विचाराच करत नाही त्यांच्या फॅमिलीचं कसं झालं असेल काही हे झालं असेल काल पाच जवान शहीद झाले आपल्यापैकी किती जणांनी त्याबद्दल डिस्कस केलं नाही पण आज दिवसभरात आज दिवसभरात जे काय दारूच दारू घेण्यासाठी जे काय ट्रेंड चालला होता ना लोकांचा आणि जी काय झुंबड चालली होती ना ती मात्र डिस्कस झाली खूप मोठी आणि सोशल मीडियावर तर खूप भयानक काही बोलाय नको कोणत्या वाटेला जात होता आम्ही कोणाच्या भावना दुखायच्या नव्हत्यात फक्त वाटलं की तुमच्याशी डिस्कस करावं म्हणून बोललो कोणाला वाईट वाटलं असेल तर सॉरी पुन्हा भेटू